आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर 21 जूनला शुक्रवारी आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचा सण जो आहे तो प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी अत्यंत खास असतो. प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत असते. ज्याप्रमाणे वटवृक्ष दीर्घायुष्य असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीला पण दीर्घायुष्य लाभावे यासाठी ती प्रार्थना करत असते. तर बघा, आपल्याला वटपौर्णिमेदिवशी एक साधा सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय आपण आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी, त्याचबरोबर पतीच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे. वर्षभर आपल्या पतीची, घराची प्रगती व्हावी, त्याचबरोबर पतीच्या कुठल्याही कामामध्ये अडचणी येऊ नयेत, विघ्न येऊ नयेत, प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पार पडावं, त्याचबरोबर पतीचं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या घरामध्ये सर्व सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी असावी, माता लक्ष्मीने अखंड वास करावा आणि आपल्या पतीची दिवसेंदिवस, आपल्या मुलाबाळांची दिवसेंदिवस प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय वटपौर्णिमेदिवशी करायचा आहे. शुक्रवारी पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. तर कसा करायचा आहे उपाय ते मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, आपल्याला या उपायासाठी कणकेचा दिवा बनवायचा आहे. शुक्रवारी तुम्ही कणकेचा दिवा बनवून घ्या. मध्यम आकाराचा असा दिवा तुम्हाला बनवायचा आहे, अगदी छोटा बनवू नका. तर असा मीडियम साईजचा दिवा बनवून घ्या आणि दिवा बनवत असताना आपल्याला त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा बनवायचा आहे. आता जेव्हा तुम्ही वडाच्या पूजनासाठी वटवृक्षाच्या तिथे जाल, म्हणजे समजा तुम्ही वडाचं पूजन बाहेर जाऊन करणार असाल, तर तिथे जाताना तुम्हाला हा दिवा, कणकेचा दिवा न्यायचा आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला वडाचं पूजन करायचं आहे. वडाला आपल्याला धागा गुंडाळायचा आहे. जे काही आपले मंत्र आहेत ते म्हणायचे आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही वटवृक्षाची पूजा करता वटपौर्णिमेची, वटसावित्रीची, ती तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जो तयार करून नेलेला दिवा आहे तो घ्यायचा आहे. तिथेच वडाच्या झाडाखाली थोडेसे तांदूळ तुम्ही कुठेतरी ठेवू शकता किंवा एखादी तुम्ही द्रोण किंवा पत्रावळी नेऊ शकता, त्यामध्ये ठेवले तांदूळ तरी चालेल. किंवा साधं तुम्ही वडाच्या झाडाच्या तिथे जवळ कुठेतरी तांदूळ ठेवा, त्यावर हळद कुंकू वाहा आणि त्यावरती असा हा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये जोडवाट टाकायची आहे. आणि जोडवाट म्हणजे काय, तर दोन वातींची मिळून एक वाट टाकायची आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल हे टाकायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर जे कुठलं तुम्ही वापरणार आहात तेल, ते टाका. दिवा प्रज्वलित करून घ्या. आणि जर तिळाचं तेल नाही आहे, तुम्ही दुसरं तेल वापरलेलं आहे, तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिळाचं तेल जर असेल तर पांढरे तीळ टाकण्याची आवश्यकता नाही. आणि असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप तुम्हाला करायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कमलात्मक मंत्र इथे 16 वेळा म्हणायचा आहे. मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे. हा तुम्हाला 16 वेळा तिथे म्हणायचा आहे. लक्षात घ्या, दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जोडवाट टाकायची आहे, तिळाचं तेल टाकायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिळाचं तेल नसेल, साधं तेल असेल किंवा तूप जरी असेल तरी त्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आणि तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद कुंकू लावायचं दिव्याला आणि हात जोडून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आणि आत्ता सांगितलेला जो कमलात्मक मंत्र आहे त्याचा तुम्हाला 16 वेळा तिथे जप करायचा आहे.
आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि येणारं वर्ष सुखसमृद्धीचं जावं, आपल्या पतीच्या कामातील सगळी विघ्ने दूर व्हावीत अशी तुम्हाला भगवान विष्णूंकडे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. येणारं वर्ष आपल्या पतीसाठी चांगलं जावं, आपल्या पतीला आरोग्य लाभावं, त्याचबरोबर आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा अशी तुम्हाला तिथे मनोमन पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. आणि बघा, हा दिवा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला तो पुन्हा घरी आणायचा नाही, तो तिथेच ठेवायचा आहे. तेल तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर ओतायचं आहे म्हणजे तो दिवा बराच वेळ तिथे सुरू राहील. फूल एखादं दिव्याला अर्पण करायचं आहे तिथे आणि अशा प्रकारे मनोभावे प्रार्थना करायची आहे पतीसाठी, मुलांसाठी, आपल्या घरादारासाठी. आणि नंतर तुम्ही हे पूजन झाल्यानंतर घरी येऊ शकता. आता बघा, वडाच्या तिथे तुम्ही अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता ज्या महिला काही कारणांमुळे वडाचं पूजन करायला बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा गरोदर महिला आहेत किंवा अजून काहीही प्रॉब्लेम आहेत, तर तुम्ही समजा घरी पूजा करणार आहात, घरात पूजन करणार आहात, मग तुम्ही वडाचं चित्र काढा किंवा मग रांगोळी काढा आणि तुम्ही घरच्या घरी जर पूजन करणार आहात तर काय करायचं, सेम हीच पद्धत वापरायची आहे तुम्हाला. असा दिवा बनवायचा, असाच प्रज्वलित करायचा तो. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, तिळाचं तेल असेल तर टाकायचं, नसेल तर साध्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमूटभर तेल टाकायचे. आणि त्याचबरोबर आपल्याला दिवा असा प्रज्वलित करायचा आहे आणि जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे, समजा देवघरामध्ये तुम्ही हे पूजन केलेलं आहे, तर देवघरासमोरच तुम्हाला काय करायचं आहे, एक डिश घ्या, त्यावरती तांदूळ ठेवा, हळद कुंकू व्हा आणि त्यावरती दिवा असा प्रज्वलित करा, जोडवाट टाका त्यामध्ये आणि तिथे तुम्हाला बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि 16 वेळा कमलात्मक मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. म्हणजे तुमच्या देवघरासमोर तुम्ही घरामध्ये असा दिवा प्रज्वलित करू शकता जर तुम्ही घरी पूजा करणार असाल तर. किंवा तुम्ही समजा हा व्हिडिओ उशिरा बघितला आहे, वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि तुमचं समजा पूजन झालेलं आहे. काही महिलांचं असंही होतं की कामाच्या गडबडीमध्ये किंवा खूप आपल्याला काम असतं त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी, स्वयंपाक असतो किंवा आवरायचं असतं, पूजेची तयारी असते, त्या तयारीमध्ये जर समजा तुमच्याकडून हा उपाय करायचा राहिलेला असेल, तुमचं पूजन झालेलं आहे, तुम्ही करून आलेला आहात बाहेर जाऊन, तर काय करायचं, तुम्ही घरच्या घरी देखील हा उपाय करू शकता. मग तुम्ही काय करायचं, संध्याकाळनंतर तुम्ही 5 नंतर जरी केला, दिवसभरात कधीही करा किंवा संध्याकाळनंतर 12 पर्यंत पण हा उपाय करू शकता. तुमच्याकडून हा उपाय राहिलेला असेल तर असाच उपाय करा तुम्ही आणि तुमच्या देवघरासमोर असा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे, कणकेचा दिवा बनवून. लक्षात घ्या, कणकेचाच दिवा आपल्याला बनवायचा आहे, मातीची पणती किंवा इतर धातूचा चालणार नाही. तर जरी तुमचे पूजन झालेलं असेल, तुम्ही वडाचं पूजन करून आलेला असाल, तरी देखील तुम्ही असा हा उपाय घरच्या घरी देवघरासमोर करू शकता. किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुन्हा वडाच्या झाडाच्या तिथे जाऊन तुम्ही तिथे दिवा असा प्रज्वलित करून येऊ शकता. पण बघा, संध्याकाळी 5 च्या आत तुम्ही वडाच्या झाडाजवळ जाऊन असा दिवा प्रज्वलित करू शकता. जर संध्याकाळ झालेली आहे तर मात्र तुम्ही देवघराच्या समोर हा उपाय करू शकता आणि अशा प्रकारे आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी, मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, घरादाराच्या प्रगतीसाठी अशा प्रकारे प्रार्थना करू शकता. आता बघा, जर तुम्ही वडाच्या झाडापाशीच दिवा प्रज्वलित केलेला असेल तर काही हरकत नाही, तुम्ही घरी येऊ शकता. पण जर घरामध्ये तुम्ही हा उपाय केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, याच्यातील वाती ज्या आहेत त्या काढायच्या, त्या तुमच्या घरातील जे झाडं झुडपं असतात त्या कुंडीमध्ये मातीमध्ये टाकायच्या आणि हा जो दिवा आहे तो फक्त आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे, टाकून द्यायचं नाही, गाईलाच खाऊ घालायचा. किंवा मग तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. यामुळे होतं काय, तर पाण्यातील जलचर तो पिठाचा गोळा जो आहे तो खाऊन टाकतात आणि त्यांना अन्न मिळतं. पण आपल्याला ते तो जो पिठाचा गोळा आहे तो कुठेही कचऱ्यामध्ये वगैरे टाकून द्यायचा नाही.
तुम्ही एखाद्या झाडाच्या जवळ पण हा दिवाळा म्हणजे जो पिठाचा गोळा आहे तो ठेवू शकता, म्हणजे जीवजंतू आहेत ते खाऊन टाकतात, पण आपल्याला कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा नाही आहे हा पिठाचा गोळा, म्हणजे दुसऱ्या दिवशी उपाय झाल्यानंतर। तर अवश्य हा उपाय तुम्ही करा। जर महिलांना पिरेड असतील, सुतक असेल किंवा विटाळ असेल तर त्यामध्ये हा उपाय तुम्ही करू नका। आणि हा उपाय जो आहे तो फक्त महिलांनीच करायचा आहे, आपल्या पतीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी। आता ज्या विधवा महिला आहेत त्या देखील हा उपाय करू शकतात। आपल्या देवघरासमोर असा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची, अशा प्रकारे हा उपाय करू शकतात। पण फक्त महिलांनी हा उपाय करायचा आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना वटपौर्णिमेदिवशी हा साधा सोपा पण प्रभावी उपाय करता येईल।